आज वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा ज्या मैदानामध्ये पार पडणार आहे त्या वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये सध्या मी आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी शिंदेगट आणि भाजपकडून करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो मैदानात 10 ते 15 हजार कार्यकर्ते बसतील व उभे राहतील याप्रमाणे नियोजन या मैदानात सध्या करण्यात आलेले आहे. या सोहळ्यानिमित्ताने अनेक भाजपचे नेते शिंदे गटातील नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या देखील आसनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आजूबाजूच्या परिसरात मोठमोठे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भव्य सत्कार सोहळे पार पडत असतात. मात्र आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे. विरोधी पक्षातल्या म्हणजे शिवसेना गटाच्या एका महत्त्वाच्या नेत्याचा हा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी या सत्कार सोहळ्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण आज याच सायंकाळी मैदानात एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मैदानात सभेदरम्यान बोलणार देखील असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना दिलेले जे आव्हानं आहेत ती आव्हानं यानिमित्तानं ते स्वीकारणार का आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेगट आणि भाजप कडून या ठिकाणी याच मैदानात भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे असं म्हटलं जातं आहे. आपण पाहू शकतो या मैदानामध्ये मोठ्या LED लावण्यात आलेल्या आहेत. आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मोठे मोठे बॅनर देखील या मैदान परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज सायंकाळी वरळी मतदारसंघामध्ये शिंदे आणि भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सत्कार समारंभानिमित्तानं काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन अजित शिवतरकरचा, मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.